आज पुण्यात भोई प्रतिष्ठानच्या वतीनं रौप्य महोत्सवाची होळी साजरी करण्यात आली. या प्रसंगी अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. उरी सर्जिकल हल्ल्यात भाग घेतलेले निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबोरकर, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, विशेष पोलीस महासंचालक संजीव सहाय्य डॉक्टर विठ्ठल जाधव, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, अभिनेते देवदत्त नागे, प्रवीण तरडे आदी मान्यवरांनी विशेष मुलांसोबत साजरा केलेल्या कार्यक्रमाची रंगत वाढवली. भोई फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी पुण्यामध्ये विशेष मुलांसाठी कार्यक्रम आयोजित केला जातो. ह्या वर्षीच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष या कार्यक्रमाचं. विशेष मुलांना नेहमी समाजामध्ये विशेष प्राधान्य देण्यासाठी बरीच विशेष व्यक्तिमत्व काम करत असतात. त्यापैकी एक विशेष व्यक्तिमत्व म्हणजे भोई सर. आज आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की काय संकल्पना होती, आज एवढा मोठा प्रवास आपण कसा पूर्ण केलात, ह्याच्या मागची संकल्पना काय होती, आपण सरांशी बोलूयात. सर, विशेष मुलांसाठी काम करणारे लोक भारतामध्ये आणि जगामध्ये खूप कमी आहेत. आपण एक उपक्रम असा राबवलात की आज त्या उपक्रमाला रौप्य महोत्सव वर्ष प्राप्त झालं, काय सांगाल सर? मला असं वाटतं की ह्या मुलांसाठी नव्हे तर आम्ही आमच्यासाठी करतो आहे. ह्या मुलांना रंग खेळताना बघून त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आम्हाला पुढचं वर्षभर ऊर्जा देऊन जातो, आनंद देऊन जातो. ही मुलं जरी खेळत असली तरी त्याच्यामध्ये आनंद त्यांच्यापेक्षा जास्त आम्हाला सर्वांना मिळतो आहे. म्हणून गेली 25 वर्ष आम्ही हा उपक्रम करतो आहे. या संकल्पनेची प्रेरणा कशी भेटली सर? नाही, मला असं वाटतं की उत्सव आणि आपला आनंद साजरा करताना, आपली संस्कृती अशी आहे की उत्सव साजरा करताना आपल्या आनंदामध्ये इतरांना सहभागी करून घ्यावं, त्या उद्देशाने आम्ही या सर्व मुलांशी वर्षभर संपर्कात असतो. ही मुलं पण वर्षभर या दिवसाची वाट बघत असतात आणि आम्हीसुद्धा वर्षभर या दिवसाची वाट बघत असतो. किती दिवस झालं आपण या कार्यक्रमाला, किती वर्ष झाले आता? साधारण 17-18 वर्ष होऊन गेलेत मी यांच्याबरोबर कार्यक्रमाला आहे. काय काय दरवर्षीचा वेगळा काय अनुभव? दरवर्षी मुलं जास्त वाढत जातात. प्रत्येक वेळेला 4 संस्थांपासून सुरुवात केली होती, 100-125 मुलं होती आणि आज ही विशेष 1200 मुलं आज इथे आलेली आहेत आणि बाकीची काही मुलं. आणि त्यासाठी आम्हाला आमंत्रण देण्याची गरज लागत नाही. अर्धं पुणं, अर्धं कॉलेजेस पुण्यातलेही आमंत्रण न देता या दिवसाची वाट बघत असतात आणि ते येतात. या ठिकाणी सिने अभिनेते सुद्धा उपलब्ध आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय, किती वर्ष झालं आपण या कार्यक्रमाला येत आहे? नमस्कार, मी विशाल निकम. किती वर्ष नाही, हे माझं दुर्भाग्य म्हणेन की 25 वर्षाव्या रौप्य महोत्सवावर्षी मी आज पहिल्यांदा आलो आणि इथून पुढे मी कायम सरांबरोबर राहील. आणि मला इथं बोलवल्याबद्दल आभार आहे. आणि इथल्या सगळ्यांचा आनंद बघून, सर्व जे अनाथ मुलं आहेत त्यांच्यासाठी हा केलेला प्रयत्न खूप मोठा आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील स्माईल बघून आपल्या चेहऱ्यावर स्माईल येते, एक एनर्जी मिळून जाते. तर इथून पुढे सदैव मी भोई फाउंडेशन बरोबर असेल. धन्यवाद. विशेष कार्यक्रमामध्ये विशेष लोकांची उपस्थिती आणि विशेष कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये विशेष लोकांनी काम करणं, हेच या कार्यक्रमाचं आणि हेच या रंगपंचमीचं, हेच या होळीचं वैशिष्ट्य आहे. कॅमेरा पर्सन गौरव भोसलेसह आशिष तिवारी, MK News पुणे.